हाय हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. माझं नाव दीपाली मोहन पाटील. मी एक गृहिणी आहे. ही एक माझ्या नवीन प्रवासाची सुरुवात. मी माझ्या ब्लॉगमधून तुम्हाला डेली रुटीन नवनवीन रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तरी तुम्ही मला साथ द्यावी. ह्या उन्हाळ्याचा सीझन चालू आहे. उन्हाळ्यात जेवण कमी आणि पाणी जास्त लागतं. त्या शरीराला आणि मनाला थंडावा देणारा असं काहीतरी आपण पेय तयार करूया. तर माझ्या रेसिपीमध्ये आज मी करणार आहे कैरीचे पनीर. त्यासाठी कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कैऱ्या घट्ट घ्यायच्या. ह्या चार कैऱ्या आहेत. ह्या चार कैऱ्या मी कुकरला लावणार आहे. चला मग पनीरला स्टार्ट करूया. ह्या चार कैऱ्या मी उकळून घेत आहे. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण साखर, मी एक वाटी साखर घेतलेली आहे. ही साखर आणि इलायची चार पाच तुकडे घेतलेले आहेत. इलायची साखर मिक्स करून बारीक करून ठेवूया. तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होते. कुकरच्या चार शिट्ट्या झाल्या आहेत. कुकर थंड झाला आहे. आपण कुकरचे झाकण काढून कैऱ्याचे पूर्ण सालपट निघालेलं आहे. थांबा, दोन चार शिट्ट्या झालेले आहेत. काहीचे सालपट निघाले आहेत, पूर्ण मिळून बाजूला पडले आहेत. काहीचे निघायचे तर त्याला काढून हा कैरीचा गर काढलेला आहे. कैऱ्या लहान आहेत त्यामुळं गर थोडाच निघतो. तर हा गर आपण मिक्स बारीक केलेला साखरेमध्ये मिक्स करूया आणि हे आठवडाभर फ्रीजमध्ये राहू शकतो. आणि आपल्याला आता हे मिक्स करून बारीक करून घेऊया. एक ज्यूस कैरीचा गर आणि बारीक केलेली साखर मिक्सरला फिरून घेऊया. एक ग्लास पाणी घालते दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यात. मी एक ग्लास पाणी घालत आहे आणि आपल्या आता एका पुरता किती लागणार आहे त्या हिशोबाने आपण हा मिक्स बारीक केलेला गर टाकू शकतो मिक्सरमध्ये. दुसऱ्या भांड्यात मी फिरवून घेईन. कैरीचे पनीर तयार झालेलं आहे. तर मी ह्या काचेच्या बाटलीमध्ये ओतून मुलांना देत आहे. अशा पद्धतीने हे कैरीचे पनीर तयार झालेले आहेत. अचानक आणि हे जर गर जसं जेवढं लागेल तेवढं आपण करू शकतो. असा गर काढून फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकतो. आणि जेव्हा अचानक कोणी पाहुणे आले तर आपल्याला एका ग्लासच्या हिशोबाने मिक्सर फिरून त्याला अशा पद्धतीने देऊ शकतो. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.